नमस्कार, महादर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. उमरेड मध्ये जनतेचा कौल घेत असताना काँग्रेस मध्ये सर्वात जास्त मतदारांची संख्या काँग्रेस कडेच वाढताना दिसत आहे. अर्थातच आमच्या प्रतिनिधींनी नागरिकांशी संवाद साधला असता सर्व मते राजू पारवे यांच्या हिताची दिसत आहे. हे कामं करून म्हणलं ते कामं काहीच नाही झाली. काहीच नाही. यावेळेस कोणाकडे कौल असेल तुमचा? आमचा जास्त लक्ष कंजाकडे आहे. आमचं मुंबई क्षेत्रामध्ये तुमचं कामं नाही होऊन राहिले बरोबर. हे कामं करून म्हणलं ते कामं काहीच नाही झाली. काहीच नाही. यावेळेस कोणाकडे कौल असेल तुमचा? आमचा जास्त लक्ष कंजाकडे आहे. राजीव बरोबर निवडून आले पाहिजे. तो राजू पारवे छान मस्त कामं करून राहिला आणि तो आमदार झाला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की विकासाच्या म्हणजे आम जनतेचा विकास हा म्हणजे सर्वांगीण विकास असते. त्या हिशोबाने आमदार निवडायला पाहिजे जनतेने, है की नाही? तुमचा कौल कोणाकडे? आमचा कौल जास्तीत जास्त सुधीर पारवेकडे राहील, कारण की त्याने येत्या 5 वर्षात बरेचसे कामं केलेले आहेत. त्या हिशोबाने आमचा कौल पूर्ण म्हणजे सुधीर पारवेकडे. जी सबसे पहले उमरेड तहसील में जो गवर्नमेंट हॉस्पिटल है उसको कहीं ना कहीं विकास की बहुत ज़रूरत है, और साथ ही साथ विद्यार्थियों को एजुकेशन की बहुत ज़रूरत है. तो मेरी आमदार से यही अपेक्षा रहेंगी कि आने वाले जो आमदार से ये अपेक्षा रहेंगी कि इस चीज़ पे थोड़ा ध्यान रखें. म्हणजे कोणाच्या दिशेने तुमचा कौल राहील तुम्हाला वाटतं की? पहा देखो, ऐसा है कि जो ऊपर रहेगा वही नीचे रहना चाहिए. कैसा है, अगर नीचे जो ऊपर है अगर ऊपर से विकास होता है तो नीचे वाला उसको विकास करने को आसानी जाती है उसको. तो कहीं ना कहीं सुधीर पारवे ही चुन के आना चाहिए क्योंकि उनका आतापर्यंत काय होतं, सुधीर भाऊ पारवे हे आपले मोदी लहर मध्ये निवडून आले आहे. मागच्या दिवशी निवडून येणार नव्हते, म्हणून यावर्षी एक चान्स राजूभाऊला पण मिळाला पाहिजे आणि यावेळी राजूभाऊ निवडून आले पाहिजे. ते सामाजिक कार्यकर्ते आहे. राजूभाऊ हे सामाजिक कार्यकर्ते आहे आणि सर्वांचे दुःख हे समजून घेतात. काय सांगशील एक युवा मतो ऐसा है, पिछले 10 सालों से अपने सुधीर भाऊ पारवे जी यहाँ पे आमदार थे, उन्होंने विकास किया. आप देख सकते हैं, विकास देखो, हमारे उमरेड में आओ कभी और विकास देखो कितना किया है. मैं चाहता हूँ कि हर साल मतलब जो निगरानी होते हैं जो चुनाव होते हैं उसमें सरकार बदलते रहना चाहिए, ताकि नए जो सत्ता में आते हैं नए लोग उनको विकास करने का मौका मिलना चाहिए. जो पुराने सत्ताधारी लोग हैं वो अपने पक्ष का फायदा उठा के विकास तो करते नहीं है, बस विकास के नाम पे सिर्फ दिखावा करते हैं. तो ये दिखावा होना नहीं चाहिए, इसलिए मैं चाहता हूँ कि नए जो है उनको सत्ता मिलनी चाहिए, नए लोगों को, और नए लोगों को सत्ता मिलनी चाहिए. काय सांगशील एक युवा म्हणून यावर्षीच्या निवडणुकीमध्ये कोणाकडे तुमचं कौल राहील? जैसे मैंने बताया कि नए पक्षों को आने का मौका मिलना चाहिए, तो अपने राजूभाऊ पारवे जी जो है वो मतलब जो समाज सुधारक व्यक्ति है और वो गरीबों के दुखों को उनको समझते हैं, उनके हित के लिए कार्य करते हैं, वो सत्ता में नहीं होकर भी उनकी बहुत मदद करते हैं. मैं चाहता हूँ कि राजूभाऊ पारवे हमारे उमरेड से विधानसभा से चुनकर आना चाहिए, ताकि उनका मतलब हमारे उमरेड के विकास में उनका ही नाम होना चाहिए. अगर आजची पीढ़ी है युवा पीढ़ी है, तर आम्हाला असं आमदार पाहिजे की जी युवा पिढीचे जे प्रॉब्लेम आहे म्हणजे जे आम्ही जी समस्या नेऊन त्यांच्या समोर मांडू ते त्यांच्या हे केलेलं पाहिजे. तर आमच्या मते आपण सुधीर पारवे हे 10 वर्ष झाले त्यांच्या मागे तेवढं वाटलं नाही, पण आता जे नवीन आहेत म्हणजे राजूभाऊ पारवे यांना चान्स मिळाला पाहिजे, कारण की त्यांना कसं नवीन युवा पिढीला त्याचा सपोर्ट आहे, तर आम्ही पण त्यांना सपोर्ट द्यावा पाहिजे. असं 10 वर्ष तर झाले सुधीर भाऊनं केलं आहे, नवीन व्यक्तीच पाहून आता राजूभाऊ कडे थोडं काय करतात. आता मग त्या पुराने दारू दारू बंद झाली पाहिजे, नाही तर आता किती वेळा त्या मुसलमानपुऱ्यामध्ये हंगामा केला तरी दारू बंद झाली का? ते कोणी बीजेपीनी केलं ना की मुसलमान आणि हिंदू झगडे कोणी लावले? आता ह्या कचेरी बंदी गेले एवढ्या यातो भरू तरी दारू बंदी नाही झाली. बरोबर आहे, आम्ही पण आंदोलन केले, काँग्रेस पार्टीने आंदोलन केले,
आम्ही महिला आम्ही सगळे गेलो पण काय बीजेपीचा वर वोट करत्या वेळेस हा विचार करू इच्छितो की उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये जे काही ज्या काही लोकांनी आतापर्यंत राजकारणामध्ये प्रवेश घेतला किंवा जे काही जी कोणती सरकार आतापर्यंत निवडून आलेली आहे त्यांच्या तुलनेमध्ये जे सध्या स्थितीमध्ये उमरेडमध्ये सुरू आहे की उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये जो युवा सध्याला प्रत्येकाच्या मदतीला धावून येत आहे तिथं गोरगरिबाच्या पाठीवर एक माया ज्याला मायाचा छात्र आपण म्हणू शकतो असं मायाचा छात्र सध्याला ज्या मायाचा छात्र म्हणून जो काम करत आहे असे एक चेहरा आमच्या युवा पिढीच्या समोर येतो तो म्हणजे राजूभाऊ पारवे आणि गोरगरिबांच्या मध्ये तिला जाऊन येणारा प्रत्येकाला अडीअडचणीमध्ये कामी पडणारा किंवा आपला माणूस ज्याला युवा पिढी असं म्हणू शकते की हा आपला माणूस असून युवा पिढीसाठी काहीतरी करू शकतो एक युवा नेतृत्व जगासमोर यायला पाहिजे आणि मी एवढं म्हणू इच्छितो की जर राजूभाऊ पारवे या उमेदवारी निवडणुकीमध्ये उमरेड विधानसभामधून जर समोर निवडून आला आणि आमदारकीच्या याच्यापर्यंत राजूभाऊ पारवे जर पोचला तर नक्कीच उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये एक युवा काहीतरी जनतेसाठी काहीतरी करू शकतो आणि तो तरी जनतेला आश्वासन देणार नाही जनतेला त्यांना आतापर्यंत सत्तेत नसताना राजूभाऊंनी जे काय काम जनतेसाठी केलेलं आहे ते खरोखरच अतुलनीय आणि त्यांच्या तुलनेत अप्रतिम असं काम आहे. मी एक युवा असताना एवढंच म्हणतो की माझं वोट काँग्रेसला मारेल म्हणून मला असं वाटत आहे आणि मारायलाच पाहिजे कारण की 10 वर्षाच्या कालावधीमध्ये हे जो भाजप सरकार असताना खेड्यापाड्यातल्या ग्रामीणच्या म्हणजे शेतकऱ्याच्या ज्या काही अडचणी आहेत ज्या येण्याच्या ज्या येणे जाण्याच्या ह्या पूर्णपणे त्याने काही पूर्ण केलेल्या नाही. ह्याच्याने ते खेड्यातील नागरिक शेतकरी हे सगळे या आमदाराबद्दल म्हणा की या भाजप सरकारबद्दल नाराज आणि काही विशेष म्हटलं तर हे काही जवान मुलं शिकून सुशिक्षित असून त्यांनी त्यांना कोणत्या गोष्टीचं काम नाही बिचारे ते इकडे कोणत्या इकडे तिकडे भटकतात इकडे तिकडे आणि ते अशा काम न मिळाल्यामुळं हे जास्तीत जास्त संगतीनं दारू पाणी पिण्यास याच्यामध्ये गुन्हेगारी वाढली दारू पिण्यामध्ये ते जास्त लक्ष संगत त्यांना जास्त निर्माण झाली आणि या खेड्यातल्या काही कामाबद्दल त्यांनी काही लक्ष दिलं नाही म्हणून नवीन या क्षेत्रामध्ये नवीन एक आमदार आला पाहिजे आणि त्यांनी या जनतेची काहीतरी सेवा करायला पाहिजे अशी आमची आशा आहे. संक्रांत म्हणजे या सुधीर पारवेनं ज्याला पक्षाची तिकीट मिळत नव्हती त्या माणसासाठी स्वतः सकाराम सोडते हे स्वतः जिद्दीनं जाऊन त्यांना तिकीट मिळून दिली होती. तो प्रश्न आज म्हणजे माझे दोनही संपत्ती ही माझी संपत्ती आहे पैसा हा संपत्ती नाही आणि हे दोन्ही संपत्ती या सुधीर पारवेच्या मूळ आज या जगात नाही हे महान दुःख माझ्यासाठी आणि जनतेसाठी. जनते आज मी नगराध्यक्ष होती तर हे दुःख आहे तर सामान्य जनता ही त्यातून किती जात असेल याचा अंदाजा आपल्या सर्व जनतेला येऊ शकतो आणि यानंतरही तो माणूस एक सामान्य माणसाच्या जवळ बसणारा माणूस राहिलेला नाही सर्वसामान्यमध्ये बसणारा माणूस हा राजू पारवे आहे. आजही एवढं दुःख आल्यानंतरही राजू पारवे निदान नाही की तो विचारपूस करतो कशा आहे काकू हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतो आणि मनाला समजवण्याचा प्रयत्न करतो. हा राजू पारवे हा माझ्या मुलाप्रमाणे आणि मुलाप्रमाणे विचारपूस करतो मला त्या माणसाला खूप धीर आहे. आज तो उभा झाला आज 6 महिन्यापासून मी त्याला विचारत आहो आणि 6 महिन्याच्या अगोदरपासून मी हा राजू पारवेचा प्रचार सुरू केलेला आहे की यावेळेस हमखास तिकीट मिळेलच काँग्रेस पक्षाची असा विश्वास मी जनतेलाही देत आहो आणि मी स्वतः सर्व माझे कार्यकर्ते असतील माझे ओळखीचे व्यक्ती असतील त्या सर्वांना सांगून मी राजू पारवेचा प्रचार केव्हाचा सुरू केलेला होता आणि ते निवडून आले पाहिजे त्याशिवाय माझ्या जीवालाही शांती नाही
आणि निवडून यायलाच पाहिजे. सर्व लोकांनी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. आज महिलांचे प्रश्न आहे, त्या किती खोटं बोलतो मोदीपासून. लोकांना असं सांगतो की आमचं सरकार आहे, सरकार आमचं असल्यामुळं इथला माणूसही आम्हाला या निवडून द्या, याच्याशिवाय दुसरा कोणताच पक्ष काहीच करू शकत नाही असं त्यांना वाटतं. या सरकारने काय केलं ते आम्ही 5 वर्षात केलं, तर मग या काँग्रेस पक्षानं सर्व काही. बघत रहा महादर्पण न्यूज. धन्यवाद.